पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नामदार शिंदेसह पक्षाचे विविध मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. इच्छुक उमेदवार व पक्ष कार्यकर्ते या ठिकाणी घोषणा केली उपस्थित होते. यावेळी सर्वांना नामदार पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मागील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही तरी आमदारकीचे तिकीट मिळाले. मंत्री झाल्यावर जामखेड नगर परिषदेत प्रभाव झाला. 40 वर्षानंतर मतदारसंघाला कॅबिनेट मंत्री पद मिळाले, त्यामुळे विकासाचा सर्व अनुशेष भरून काढता येईल. मागील 2 वर्षात कोट्यावधी रुपयांचा विकास कामे केली आहेत, त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मला चिंता करायला लावू नका, असे भावनिक आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी आपल्या मेळाव्यामध्ये उपस्थितांना केले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी मंत्री शिंदे बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम बागवान, पंचायत समिती सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर, जामखेड मर्चंट बँकेचे अध्यक्ष दिलीप बापना, ज्योती क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष अजिनाथ हजारे, बाजार समितीचे सभापती गौतम मुतेकर, माजी सभापती सिरंगराव कोले, प्रसाद ढोकरीकर, सुभाष जायभा, विजय गुंदेच्या उपसभापती यमुनाबाई मोरे, पंचायत समिती सदस्य सुशीला राजगुरू आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंदिरासाठी दिलेल्या आहेत, कुठं सभा मंडपासाठी दिलेल्या आहेत, कुठं कब्रस्तान बांधण्यासाठी दिलेल्या आहेत, तर कुठं शादीखाना बांधायसाठी दिलेल्या आहेत. या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये साहेबांनी 2-2 कामं दिलेली आहेत. हळवागण जनरल मर्यादेसाठी, त्यामुळे मोजकीच संख्या आहे, जनरल पुरुष एकही नाही. ते जनरल संख्या पाहिली तर जनरल पुरुष साहेब भरपूर आहेत, परंतु जनरल पुरुषाची एकही जागा तर घेत नाही. त्यामुळं 50% महिला आरक्षण असल्यामुळं महिला सबलीकरण माध्यमातून जवळजवळ आपल्याकडं SC मला वाटतं 50% जागा आहेत, आणि 50% महिला या उद्देशाने जे साहेब निर्णय घेतील, कार्यकर्ता कोणताही असो कुणालाही साहेब उमेदवार देतील, त्यामुळं जो पार्टी उमेदवार असेल तो मी आहे हे समजून जर काम केलं तर भविष्यात जामखेड तालुक्याची पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवायला काही अर्थ येणार नाही. श्री साहेबांनी डिसेंबरमध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला, त्याच्यानंतर पंचायत नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, आणि या निर्णयामुळे कुठं काही कमी जास्त होतं की काय अशी शंका असताना सर्वसामान्य गोरगरीब जनतेने पुन्हा एकदा मोदी साहेबांवर विश्वास दाखवला, आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असेल, नगरपंचायत असतील ह्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यावर, आणि तसाच पुनरावृत्ती आपल्या नगर जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं आपल्या नगर जिल्ह्यापुरतं बोलायचं तर सर्वाधिक मोठा पक्ष कुठला असेल तो भारतीय जनता पार्टी, याचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. जिल्हा पदाधिकारी आणि तालुका अध्यक्षांना दिली गेली. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकायच्या, ज्याप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 पक्ष झाला, त्याचप्रमाणे उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी राज्यात आणि जिल्ह्यात नंबर 1 करायचा हा संकल्प आपले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. या निवडणुकीमध्ये आमचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सत्तेचा पराभव झाला म्हणजे त्याचा परिणाम अजिबात होत नाही, परंतु आमच्यासारख्या छोट्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येण्याची इच्छा असतील. कार्यकर्त्याच्या संदर्भामधली ही निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी देशात जिंकली, राज्यात जिंकली, नगरपालिकेमध्ये जिंकली, आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे हे भाषण करत असताना स्वतःची जबाबदारी आणि हे मिळलेल्या संधीचं सोना करण्यासाठी, आपल्या तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं काम जर करायचं असेल तर ही खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी आहे. आणि म्हणून लोक काय करतात काय करत नाही यापेक्षा भारतीय जनता पार्टी जिंकली पाहिजे हा विचार मांडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ते आभार व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं जिल्ह्यात मी जातो, माझ्यावरती जबाबदारी जिल्ह्याची आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष तर आमदारवरती सुद्धा सगळ्यावरतीच ही जिल्ह्यामध्ये निवडणुका जिंकण्याची जबाबदारी आहे, त्यामध्ये माझ्यावरती प्रमुख जबाबदारी आहे. आणि मी आपल्या सगळ्या जनतेला मी विचारणार आहे की बाबा या निवडणुकीमध्ये तालुक्यातच थांबायचं का जिल्ह्यात जायचं, नाहीतर मी जिल्ह्यात जायचो. जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर गेल्यावर सुद्धा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, आणि जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्यामुळं निश्चितपणे काही माझं
मतदारसंघामध्ये येण्यामध्ये दुर्लक्ष देखील झालं, हे दुर्लक्ष म्हणता येणार नाही। आता देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे दुर्लक्ष होणार नाही, परंतु तुमची आमची पदाधिकाऱ्यांची सुद्धा काही जबाबदारी आहे। ही जबाबदारी जर योग्य रीतीने योग्य पद्धतीने जर पार पाडली नाही तर आपण बघितलं असेल की याच कार्यालयामध्ये आपले नगरपालिकेची इच्छुक उमेदवारांची सभा झाली होती, 156 इच्छुक उमेदवार होते। आम्हालापासून अळजापूर पर्यंत हा करमळा रस्ता देखील 7.5 कोटी रुपये खर्च करून सगळा रस्ता घेतला। मग हे निधी आला, पैसा आला, आपल्याकडे लाखापेक्षा दुसरं काहीच नव्हतं आणि फक्त निवडणुकीच्या वेळेस लोक घोषणा करा। विजुशेठ गुंदेचे म्हणले, फोन केला मला, म्हणले लय राव पाण्याचे हाल झाले। मी विजुशेठ गुंदेच्याला फोनवरच सांगितलं 53 लाखाचं गेली 15 वर्ष अडवलेलं काम आपण हे भुतवडा लिंक चालू केलं, आता ते पूर्ण सुद्धा झालं असेल। अतिशय बारकाईनं नियोजन करावं लागेल, परंतु मी आपल्या सर्वांना प्रमुख कार्यकर्त्याला आणि संपूर्ण गावातील उपस्थित असलेल्या मी वडीलधारी मंडळी देखील हे सांगतो, तरुण कार्यकर्त्याला देखील हे सांगतो, ही संधी पुन्हा पुन्हा येणे नाही, ही संधी पुन्हा पुन्हा मिळणे नाही। आणि म्हणून संधीचं सोनं करावं लागतं आणि कुठेतरी माणसाला हे संधीचं सोनं करायसाठी किंवा ही परिस्थिती यासाठी आपल्या तालुक्याला 70 वर्ष लागली, 70 वर्ष। नासिर पठाणचं प्रतिनिधी किरण रेडे, कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।